नमस्कार, मराठी मनोरंजन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याला IMDB रेटिंग आहे 7. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की संपूर्ण पृथ्वीवर मानवजात, पशु, पक्षी, जीवजंतू असं काहीच नसतं. त्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की एक स्पेसशिप पृथ्वीवर उतरतं आणि एक एलियन जो आधीपासूनच पृथ्वीवर असतो तो एका झऱ्याच्या काठावर येतो आणि त्याच्याजवळील एक भांड उघडून त्यातील द्रव पदार्थ पितो. तो द्रव पदार्थ पिल्यानंतर लगेचच त्याचं शरीर वितळायला लागतं आणि तो पाण्यात पडून झऱ्याच्या प्रवाहात वाहून जातो. आणि तो पाण्यात वाहत असतानाच आपल्याला असं दाखवलं जातं की त्याच्या DNA मुळे पृथ्वीवर मानवजीवन सुरू होतं. त्यानंतर गोष्ट 35,000 वर्ष पुढे जाते. 35,000 वर्ष उलटल्यानंतर असं दाखवलं जातं की माणूस खूपच विकसित झालेला आहे आणि काही शास्त्रज्ञ एका गुहेमध्ये काहीतरी शोधत आहेत. शोधत असताना त्यांना एक चित्र दिसते. त्या चित्रात एक माणूस ताऱ्यांच्या दिशेने इशारा करत असतो. हे चित्र बघून शास्त्रज्ञ त्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक होतात. उत्सुक ह्यासाठी होतात की त्यांना ह्याआधीही अशी चित्र वेगवेगळ्या देशात बघायला मिळालेली असतात, ज्या काळात ह्या देशांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. म्हणजेच 30,000 ते 35,000 वर्षांपूर्वी. त्या काळात ना कुठलं विमान होतं ना वाहतुकीच्या सोयी. सगळे देश एकमेकांपासून इतके लांब असताना पण सगळ्या देशात एकसारखंच चित्र कसं काय सापडू शकतं? ते असा अंदाज लावतात की आपल्याला ह्यामुळे सगळीकडे एकसारखं चित्र सापडत आहे, कारण की चित्रातील जो माणूस ताऱ्यांच्या दिशेने इशारा करत आहे प्रत्येक वेळी ते एकच तारामंडळ असतं ज्याकडे तो इशारा करत असतो. म्हणजेच की आपल्यासाठी हे एक निमंत्रण आहे की ज्या लोकांनी आपल्याला बनवलं आहे त्यांची अशी इच्छा आहे की आपण त्यांना शोधावं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आता इथून गोष्ट 4 वर्ष पुढे सरकते. आपल्याला दिसतं की पृथ्वीपासून 300,00,000 करोड किलोमीटर दूर प्रॉमिथियस नावाचं यान आपल्या 17 लोकांच्या टीम बरोबर त्यांच्या गुप्त मिशनवर जात आहे. स्पेसशिप मध्ये डेव्हिड नावाचा ग्रुप मेंबर आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहे आणि स्पेसशिप वरचे बाकी सगळे मेंबर निद्रावस्थेत आहे. अचानक स्पेसशिपला एक झटका बसतो, ज्याचाच अर्थ असा असतो की ते स्पेसशिप त्याच्या मेन डेस्टिनेशनवर पोहोचलेलं आहे. डेव्हिड जेव्हा स्पेसशिपच्या बाहेर बघतो तेव्हा त्याला एक ग्रहासारखं काहीतरी दिसतं. त्यानंतर तो बघतो की ह्या प्रोजेक्टची सुपरवायझर झोपेतून उठली आहे. सुपरवायझर त्याला विचारते की ते सगळे कधीपासून झोपलेले होते. त्यावर डेव्हिड बोलतो की 2 वर्ष 4 महिने 18 दिवस 36 तास आणि 15 मिनिटं. त्यानंतर ते डेव्हिडला बाकी सगळ्या मेंबरला पण उठवायला सांगते. टीमचे सुपरवायझर सर्वांना एका हॉलमध्ये एकत्र बोलवते आणि सगळ्यांना एक 3D हॉलिग्राम दाखवते, ज्यामधून विलन कॉर्पोरेशनचे संस्थापक पीटर विलन प्रकट होतात. ते सांगतात की त्यांनीच ह्या प्रोजेक्टची सुरुवात केली होती. त्यांनी ह्या 3D हॉलिग्रामला 2 वर्षांआधीच रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं. आणि जर तुम्ही सगळे आत्ता हे बघत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही सगळे आपल्या मुख्य स्थानी पोहोचलेले आहात, पण ते मात्र आता ह्या जगात नाहीयेत. पीटर विलेन डेव्हिडच्या बाबतीत सगळ्यांना सांगतात की तो माणूस नसून एक रोबोट आहे आणि डेव्हिड त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाप्रमाणे आहे. त्यानंतर ते डॉक्टर हॉलोवे आणि डॉक्टर शॉचा सगळ्यांशी परिचय करून देतात. ते त्या दोघांना या मिशनचे इन्चार्ज सांगून त्यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवून तिकडून निघून जातात. त्यानंतर डॉक्टर हॉलोवे त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करतात. ते पृथ्वीवर सगळ्या ठिकाणी केले गेलेल्या पुरातत्व खोदकामाचे फोटोज दाखवतात. त्यामध्ये इजिप्त, सुमेरिया, बायबेलोमिया, ॲसोफोटोमिया आणि नुकतेच स्कॉटलँडमध्ये सापडलेलं 35,000 वर्ष जुनं गुफा चित्र असतं. ते सांगतात ही सगळी प्राचीन सभ्यता आहेत आणि प्रत्येक सभ्यतांमध्ये 100,000 वर्षांचा अंतर आहे. ह्यांचा एकमेकांशी कुठलाच संपर्क पण नव्हता, तरी पण त्या चित्रांमध्ये ज्यात एक विशाल प्राणी तारामंडळाच्या दिशेने इशारा करत आहे असे समान चित्र प्रत्येक सभ्यतेमध्ये दिसले आहे. आणि ह्या चित्रलेखात जे तारामंडळ दाखवले गेले आहे त्याच्याशी मिळता जुळता एक तारामंडळ ह्या आकाशगंगेमध्ये आहे. ती आकाशगंगा पृथ्वीपासून इतकी दूर आहे की त्या प्राचीन सभ्यतांना ह्या तारामंडळाबद्दल कधीच माहिती होऊ शकत नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आकाशगंगेत एक सूर्य पण आहे आणि त्या सूर्याभोवती एक ग्रह फेरीसुद्धा मारत आहे.
ज्याचे 3 चंद्र आहेत. त्यामधल्या एका चंद्रावर मानवी जीवनास आवश्यक असं वातावरण देखील आहे, जे आपल्या पृथ्वीसारखंच आहे. आणि आज सकाळीच ते सगळे त्या चंद्रावर पोहोचलेले आहेत. त्यानंतर पुढे शॉ सांगते की चित्रलेखात जो विशाल प्राणी दाखवलेला आहे तो एक एलियन आहे आणि त्यांनीच मानवाची रचना केलेली आहे, म्हणजेच त्यांच्यामुळेच आपण बनलेलो आहोत. एक प्रकारे ते आपले इंजिनियर आहेत ज्यांनी आपल्याला बनवलेलं आहे, आणि ह्या चित्राच्या माध्यमातून ते आपल्याला हा संदेश देत आहेत की या आणि आम्हाला या तारामंडळामध्ये शोधा. प्रेझेंटेशन संपल्यानंतर डेव्हिड त्या दोन्ही डॉक्टरला सुपरवायझरच्या केबिनमध्ये घेऊन जातो. सुपरवायझर त्यांना बोलते की जर तुम्हाला ह्या चंद्रावर एलियन भेटले तर तुमच्यापैकी कोणीही त्यांच्याशी संपर्क करणार नाहीये. दोघं तिला ह्यामागचं कारण विचारतात, पण ती त्यांना ह्यावर काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर ते स्पेसशिप घेऊन त्या ग्रहाजवळ जायला निघतात. त्यांना तिथे कुठलेच मानवी जीवन आढळत नाही. पण जेव्हा ते स्पेसशिपला दोन मोठमोठ्या डोंगरांमधून घेऊन जात असतात तेव्हा त्यांना तिकडे एक स्ट्रक्चर दिसतं. ते बघून हॉलोवे त्याच्या टीमला बोलतो की निसर्ग कधीच कुठलीच गोष्ट एका रांगेत बनवत नाही. तो स्पेसशिप त्यांना तिकडे उतरवायला सांगतो, कारण त्याला वाटतं की नक्कीच तिकडे काहीतरी महत्त्वाचं सापडेल. आणि मग ते हळूहळू त्यांचं स्पेसशिप त्या स्ट्रक्चरजवळ थांबवतात. आणि जेव्हा त्यांचं स्पेसशिप तिकडे उतरतं तेव्हा समोरचं दृश्य बघून सगळ्यांना धक्का बसतो. पण ते खुशही होतात, कारण ते नैसर्गिक स्ट्रक्चर नसतं. त्यानंतर हॉलोवे बोलतो की आत्ताच आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. त्यावर स्पेसशिपचा पायलट बोलतो की रात्रवाईला फक्त 6 तासच उरलेत, त्यामुळे आपण उद्या सकाळी जाऊ. त्यावर हॉलोवे बोलतो की नाही, मला आत्ताच जाऊन बघायचंय की त्यावर नक्की काय आहे. त्यानंतर सगळेजण आपापला स्पेस सूट घालून त्या जागेवर जाण्यासाठी तयार होतात. ही गोष्ट खरी असते की ह्या ग्रहाचं वातावरण वायुमंडळ पृथ्वीसारखंच असतं, पण ह्या वातावरणात CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड 3% जास्त असल्याने ते श्वास घेताच मरून जातील. त्यामुळे श्वास घेण्यासाठी सगळेजण हेल्मेटचा वापर करतात आणि हेल्मेट घालतात. त्यानंतर डेव्हिड जो रोबोट असतो तो पण हेल्मेट घालायला जातो. त्यावर डॉक्टर हॉलोवे त्याला बोलतो की तू तर रोबोट आहेस, तुला हेल्मेटची काय गरज. त्यावर डेव्हिड बोलतो की ह्यासाठी हेल्मेट घालतोय की मी पण माणसांसारखा दिसावा. खरं तर डॉक्टर हॉलोवे आणि डेव्हिड मध्ये जास्त पटत नसतं, पण पूर्ण चित्रपटात तुम्हाला कुठेच जाणवणार नाही की डेव्हिड हा माणूस नसून एक रोबोट आहे. आता सगळे त्या स्ट्रक्चरच्या आत जातात आणि आत गेल्यानंतर ते आपल्या जवळचे स्कॅनर्स आत सोडतात, ज्याने ते पूर्ण गुफेला स्कॅन करून गुफेचा आकार आणि रचना ह्याबद्दल एक नकाशा तयार करू शकतील. आता ते एका अशा ठिकाणी पोहोचतात जिकडे वरून पाण्याचे थेंब पडत असतात. त्यातील एक जण बोलतो की सूर्याच्या उष्णतेमुळे ओलाव्याचे रूपांतर पाण्यात होऊन ते पाणी खाली पडत आहे. तेव्हा डॉक्टर हॉलोवे आपल्या मॉनिटरमध्ये बघून बोलतो की इकडचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे सुरक्षित असून पृथ्वीसारखंच आहे, त्यामुळे इथे आपण हेल्मेट न घालताही श्वास घेऊ शकतो. त्यानंतर डॉक्टर हॉलोवे त्याचं हेल्मेट काढतो. त्याची गर्लफ्रेंड डॉक्टर शॉ त्यांना हेल्मेट काढू नकोस असं सांगते, पण डॉक्टर हॉलोवे तिचं ऐकत नाही. हेल्मेट काढल्यानंतर देखील डॉक्टर हॉलोवेला काहीच होत नाही, कारण तिकडचं वातावरण सुरक्षित असतं. त्यानंतर एक एक करत सगळेजण आपलं हेल्मेट काढून टाकतात आणि त्यानंतर ते सगळे आत जातात. आत जात असतानाच डेव्हिडला भिंतीवर काही चिन्ह दिसतात. तो त्या चिन्हांवर हात फिरवतो तेव्हा त्याच्या हाताला डिंकासारखा चिकट पदार्थ लागतो. आता डेव्हिड त्या चिन्हांवर त्या निशाण्यांनुसार त्याच्या बोटाने रेषा ओढतो. असं करताच समोरून मोठमोठ्या आकृतीच्या ठिपक्यांसारख्या सावली येतात आणि त्याला पार करून निघून जातात. हे बघून सगळे घाबरतात आणि ते त्या आकृतींचा पाठलाग करतात, पण सगळ्या आकृती निघून जातात. त्यातील एक आकृती पळता पळता खाली पडते, पण ती आकृती परत उठून पळायला लागते. पण पळता पळता मध्येच एक दरवाजा येतो आणि बंद होतो, त्यामुळे ती आकृती मधोमध अडकते. त्यानंतर थोड्या वेळानं अंधार होतो. ते एक बॅटरी घेऊन त्या जागी प्रकाश मारतात, तर खरंच तिकडे एक शरीर पडलेलं असतं जे की खूपच मोठं असतं. आता तुम्ही विचार करा की ह्या आकृती कशाच्या होत्या. जसे आपल्या ह्या जगात CCTV कॅमेरे असतात
तसंच त्यांच्या जगातही एक टेक्नॉलॉजी असते की ज्यामुळे ते सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत असतात, आणि ही ती घटना असते जी हजारो वर्षांआधी घडलेली असते आणि त्यांना त्याची ही छोटीशी झलक दिसलेली असते. त्या शरीराचं डोकं दरवाजाच्या पलीकडे असतं आणि बाकी शरीर ह्या लोकांकडे पडलेलं असतं. पण आता दरवाजा खोलणार कसा? तेवढ्यात डेव्हिड भिंतीवर बोटांनी काही रेषा आखतो जो तो दरवाजा उघडण्याचा कोड असतो, आणि त्यानंतर लगेच दरवाजा उघडतो आणि दरवाजाच्या पलीकडे खरंच त्याचं डोकं असतं. आता ते आत जातात आणि बघतात की तिथे एक खूप मोठं चित्र असतं आणि तिकडे मडक्यांच्या घड्यांसारखं काहीतरी ठेवलेलं असतं. त्यांच्या तिकडे जाण्याने त्या वातावरणात काही बदल होतात आणि ती पेंटिंग जी खूप मोठी असते ती वितळायला सुरुवात होते. त्यानंतर डॉक्टर शॉन बोलते की आपल्यामुळे ह्या वातावरणात काही बदल व्हायला लागलेत, त्यामुळे लवकर इकडून निघा. आता डेव्हिड जो की रोबोट असतो तो बघतो की एका मडक्यातून कसला तरी काळ्या रंगाचा द्रव निघत आहे आणि जेव्हा तो त्या लिक्विडला तपासतो तेव्हा तो बोलतो की मानवी जीवनाची उत्पत्ती, म्हणजेच की जे एलियन्स होते ते इकडे नवीन प्रजाती बनवत होते. ज्या प्रकारे त्यांनी माणसांना बनवले त्याच प्रकारे ते इकडे एक नवीन प्रजाती बनवण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळं चालू असतानाच त्यांना त्यांच्या स्पेसशिपमधून कॉल येतो की लवकर तिकडून निघा, कारण की एक खूप मोठं वादळ तिकडे येणार आहे आणि 15 मिनिटात आम्ही स्पेसशिपचे दरवाजे बंद करणार आहोत. त्यानंतर डॉक्टर शॉ लगेचच त्या एलियनच्या डोक्याला एका बॅगेत ठेवते आणि तिकडून निघण्याची तयारी करते. आणि एकीकडे डेव्हिड जो ते काळ्या रंगाचा द्रव पदार्थ निघत असताना बघत असतो तो काय करतो की त्यातील घड्यांपैकी एक घडा कोणालाही न सांगता आपल्या बरोबर घेऊन जातो. आता डेव्हिड असं का करतो ते आपल्याला पुढे कळेलच. आणि आता ते त्या गुफेतून बाहेर निघून आपल्या स्पेसशिपकडे जाणारच असतात तेवढ्यात खूपच मोठं वादळ येत असतं. मित्रांनो, हे खरंच बघण्यासारखं दृश्य आहे. आणि आता ते स्पेसशिप जवळ पोहोचणारच असतात तेवढ्यात त्या एलियनचं डोकं गाडीतून खाली पडतं. डॉक्टर शॉ ते डोकं उचलण्यासाठी बाहेर जाते आणि खूप मुश्किलीने ते डोकं घेऊन आत येण्यास तिला यश मिळतं. आता सगळे स्पेसशिपमध्ये पोहोचलेले असतात पण त्यांचे दोन साथीदार तिकडेच अडकतात, कारण जेव्हा हे सगळे तिकडून निघतात तेव्हा हे त्यांच्या बरोबर नसतात, ते एका वेगळ्या ठिकाणी असतात. म्हणून स्पेसशिपचा पायलट त्या लोकांना सांगतो की आजची रात्र तुम्ही तिकडे राहा, कारण वादळ आलेलं आहे, आम्ही सकाळी तुम्हाला घ्यायला येऊ. आता डेव्हिड तिकडून जो घडा घेऊन आलेला असतो तो उघडतो, त्यात त्याला 3 ट्यूब मिळतात. त्या ट्यूब काढून तो बघतो तर त्याला कळतं की त्यात DNA आहे. डेव्हिडला डॉक्टर हॉलोवे अजिबात आवडत नसतो, जो की डॉक्टर शॉनचा बॉयफ्रेंड असतो. तो काय करतो ना की तो त्याच्या ड्रिंकमध्ये DNA मिक्स करतो आणि त्याला प्यायला देतो. त्यानंतर डेव्हिड डॉक्टर हॉलोवेला विचारतो की तू तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतोस? त्यावर डॉक्टर हॉलोवे बोलतो की कुठल्याही हद्दीपर्यंत. ह्याचं हे पण कारण समजलं जातं की डेव्हिडला जाणून घ्यायचं असतं की ह्या DNAचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो. तर ह्या सगळ्या कारणांसाठी डेव्हिड डॉक्टर हॉलोवेला ते ड्रिंक पाजतो. तर दुसरीकडे डॉक्टर शॉन एलियनचं जे डोकं घेऊन आलेले असते त्यावर शोध चालू करते. त्या डोक्याला ते इंजेक्शन देतात आणि सेल्सला करंट देतात. तर त्या डोक्यात प्राण येतो आणि तो डोळे उघडतो, पण त्या करंटला ते कंट्रोल न करू शकल्याने त्या करंटचा वेग वाढत जातो आणि त्यामुळे ते डोकं फुटतं. त्यानंतर ते त्याचा DNA चेक करतात आणि त्यांना धक्काच बसतो, कारण त्याचा DNA आणि मानवाचा DNA अगदी एकसारखा असतो. त्यानंतर डॉक्टर शॉ बोलते की आपण ह्यापैकीच एक आहोत आणि आपण ह्यांचेच वंशज आहोत. आणि त्याच रात्री डॉक्टर शॉन आणि डॉक्टर हॉलोवे एकत्र येतात. दुसरीकडे ग्रुपचे 2 मेंबर जे गुफेमध्ये अडकलेले असतात ते पण त्याच रूममध्ये येतात जिकडे DNAचे घडे ठेवलेले असतात आणि त्यातील काळं द्रव्य जमिनीवर सांडलेलं असतं. अचानक त्यांना त्या द्रव्यातून सापासारखे 2 जीव बाहेर येताना दिसतात. हे जीव दुसरं तिसरं काही नसून हे जीव त्याच काळ्या द्रव्याच्या संपर्कात आल्याने जन्माला आलेले होते. त्यांच्यातील एक जण त्या प्राण्याशी मस्ती करायला जातो आणि त्याला पकडतो, पण तो प्राणी त्याच्या हातावर हल्ला करून त्याचा हातच तोडून टाकतो. त्याला वाचवण्यासाठी त्यांच्यातील दुसरा त्या प्राण्याला कापतो, पण जसा तो कापतो
त्या प्राण्याच्या शरीरातून पाणी उडतं जे ऍसिड सारखं असतं आणि त्या पाण्यामुळे त्यांचं तोंड भाजायला लागतं आणि तो प्राणी जिकडून कापलेला असतो तिकडूनच आतात घुसत सूटच्या आत घुसतो आणि त्याच्या तोंडात शिरतो. एक भासतो तर दुसरा तो प्राणी तोंडातून आत गेल्याने मरण पावतो. त्या दोघांनाही अगदी वाईट पद्धतीनं मरण येतं. आता इकडे स्पेसशिपवर डॉक्टर हॉलवेची तब्येत अचानक बिघडायला लागलेली असते. त्याला त्याच्या डोळ्यात एक किडा वळवळताना दिसतो. आता वादळही थांबलेलं असतं. त्यांच्यातली जे दोन जण गुफेमध्ये अडकलेले असतात ते कुठल्याच कॉलचं उत्तर देत नसतात, त्यामुळे त्यांना घ्यायला पूर्ण टीम रात्रीच त्या स्ट्रक्चरकडे जायला निघते. तिथे जाऊन सगळे मिळून त्या दोघांना शोधू लागतात. दुसरीकडे डेव्हिड एकटाच गुफेच्या दुसऱ्या भागात जातो आणि तिकडे त्याला एक गुप्त रूम दिसते. त्या रूममध्ये चारही बाजूंना हजारो घडे लावलेले दिसत होते. सुपरवायझर हे सगळं डेव्हिडच्या कपड्यांना लावलेल्या कॅमेरामुळे पाहत असते. त्यानंतर डेव्हिडला आणखी एक रूम दिसते. त्या रूममध्ये प्रवेश करताच डेव्हिड त्याच्या कपड्यांवर लावलेला कॅमेरा बंद करतो. ती रूम त्या इंजिनियर लोकांची झोपायची रूम असते. तर दुसरीकडे टीमला त्यातील एकाची बॉडी मिळते, पण दुसरा माणूस त्यांना कुठे दिसत नाही. तेवढ्यात डॉक्टर हॉलवेची तब्येत जास्त बिघडायला लागते. सगळे लगेच स्पेसशिपकडे जायला निघतात. तिकडे डेव्हिड इंजिनियर रूममधील तिथे असलेल्या कंट्रोल पॅनलचे काही बटन दाबतो, ज्यामुळे एक 3D रेकॉर्डिंग सुरू होते. ती रेकॉर्डिंग बघून डेव्हिड समजून जातो की ते इंजिनियर्स पृथ्वीवर जाणार असतात. तेवढ्यात ती रेकॉर्डिंग अचानक बंद होते आणि डेव्हिडला दिसतं की त्यांच्यापैकी एक इंजिनियर अजूनही जिवंत आहे आणि तो मोठ्या आणि गाढ झोपेत आहे. आता इकडे स्पेसशिपवर पोहोचता पोहोचता डॉक्टर हॉलवेचं रूप बदलायला लागतं. इन्फेक्शन पसरण्याच्या भीतीने सुपरवायझर त्याला स्पेसशिपमध्ये येण्यापासून रोखते. डॉक्टर हॉलवेला पण आता समजलेलं असतं की त्याला परजीवी संक्रमण झालेलं आहे आणि आता तो सगळ्यांसाठी जीवघेणा बनलेला आहे. त्यामुळे तो स्वतः सुपरवायझरच्या दिशेने ओरडत जातो की मला मारून टाक. डॉक्टर हॉलवेला स्वतःच्या दिशेने येताना बघून सुपरवायझर त्याला जाळून मारून टाकते. डॉक्टर हॉलवेला जळताना बघून डॉक्टर शॉ जोर जोरात रडायला लागते. तिला सावरण्यासाठी कॅप्टन तिला पकडतो आणि टीमचा दुसरा माणूस तिला बेशुद्धीचं इंजेक्शन देतो. डॉक्टर शॉला जेव्हा जाग येते तेव्हा डेव्हिड तिला सांगतो की तू प्रेग्नेंट आहेस आणि तुझ्या पोटात 3 महिन्याचं बाळ आहे. हे ऐकताच डॉक्टर शॉला धक्काच बसतो, कारण डॉक्टर हॉलवे आणि ती आदल्या रात्रीच एकत्र आलेले असतात आणि त्या गोष्टीला फक्त 10 तास झालेले असतात, जे की 3 महिन्यांआधी तर ती आणि तिची टीम स्लीपिंग रूममध्ये गाढ झोपेत होते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ती कधीच आई बनू शकणार नसते. डेव्हिड तिला सांगतो की हा कुठला सामान्य गर्भ नाहीये. डॉक्टर शॉ डेव्हिडला बोलते की माझ्या पोटातील हा गर्भ काढून टाकण्यासाठी मला मदत कर. डेव्हिड तिला हे बोलून नकार देतो की त्यांच्याकडे हे ऑपरेशन करण्यासाठी लागणारी कुठलीच सामग्री नाहीये. त्यानंतर डेव्हिड तिला बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन झोपवतो. टीममधील काही लोक डॉक्टर शॉनला जेव्हा स्लीपिंग रूममध्ये घेऊन जायला येतात तेव्हा ती तिकडून पळून जाते. सुपरवायझर रूममध्ये असणाऱ्या ऑटोमॅटिक ऑपरेशन मशीनने तिचं ऑपरेशन करून तो गर्भ काढून टाकते आणि त्या परजीवीला बाहेर काढून निष्क्रिय करते. इकडे कॅप्टनला सिग्नल मिळतो की गुफेमध्ये राहिलेल्या 2 माणसांपैकी एक स्पेसशिपच्या बाहेर उभा आहे. तेव्हा ते त्याला आत घ्यायला दार उघडतात. तेव्हा पूर्णपणे जखमी असलेला तो माणूस त्यांच्यावर हल्ला करतो आणि बऱ्याच टीम मेंबर्सला मारून टाकतो. मग कॅप्टन तिकडे येऊन त्याला फायर गनने जाळून मारून टाकतो. इकडे पळता पळता डॉक्टर शॉन त्या रूममध्ये जाऊन पोहोचते जिकडे पीटर म्हणजेच त्यांच्या मेन हेडला निद्रा अवस्थेत ठेवलेलं असतं. त्यांना नुकतंच झोपेतून उठवलेलं असतं, म्हणजे ते त्या इंजिनियरला भेटू शकतील ज्याला डेव्हिड इंजिनियर रूममध्ये जिवंत बघून आला होता. खरं तर पीटरने ह्याच कामासाठी ह्या मिशनवर पैसे लावलेले असतात की तो मानवाचा निर्माता म्हणजेच त्या इंजिनियरला भेटून अमर होण्याचा फॉर्म्युला विचारू शकेल. डॉक्टर शॉ पण त्या इंजिनियरला भेटायला तयार होते. तेव्हा कॅप्टन तिकडे येतो आणि तिला सांगतो की ते स्ट्रक्चर कुठल्या इंजिनियरचं घर नसून ते त्यांचं मिलिटरी बेस आहे, जिकडे ते लोक हत्यार बनवायचे
आणि ते काळे लिक्विड पण त्यांच्याद्वारे बनवलं गेलेलं जैविक हत्यार असेल, जे काही कारणाने त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलं आणि त्यांच्याच मृत्यूचं कारण बनलं. स्पेसशिपची जी सुपरवायझर असते ती पीटरची मुलगी असते. ती पीटरने इंजिनियरला भेटायला जावं ह्या गोष्टीसाठी अजिबात तयार नसते. तिला वाटतं की त्यांचं हे भेटणं जीवघेणं ठरू शकतं, पण पीटर तिचं ऐकत नाही. जाण्याच्या आधी डॉक्टर शॉ डेव्हिडला विचारते की जर पीटरला काही झालं तर तुला कोण प्रोग्राम करेल. त्यावर डेव्हिड बोलतो की मग तर तो आझाद होईल. मग डॉक्टर शॉ, डेव्हिड, पीटर आणि बाकी लोक मिळून इंजिनियरच्या स्लीपिंग रूममध्ये जातात. जेव्हा कॅप्टन त्या गुफेच्या 3D नकाशाची पडताळणी करत असतो तेव्हा त्याला कळतं की ती गुफा नसून एक स्पेसशिप आहे. इकडे डेव्हिड सगळ्यांना सांगतो की इंजिनियर्स पृथ्वीवर जाण्याची तयारी करत असताना अचानक काहीतरी गडबड होते. ते पृथ्वीवर नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी जाणार असतात आणि नव्या जीवाची निर्मिती करण्याआधी पृथ्वीवर असणाऱ्या मानवजातीला ते संपवणार होते. मग डेव्हिड त्या गाढ झोपलेल्या इंजिनियरला झोपेतून उठवतो. इंजिनियर उठल्यानंतर तो इंजिनियरला त्याच्याच भाषेत विचारतो की म्हातारपणानंतर स्वतःला मृत्यूपासून कसं वाचवता येईल. तो इंजिनियर प्रेमाने डेव्हिडच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि अचानक डेव्हिडचं डोकं धडापासून वेगळं करून बाकी सर्वांना पण मारून टाकतो. फक्त डॉक्टर शॉन तिकडून कशीबशी पळून जाते. त्यानंतर तो इंजिनियर एलियन आपल्या सीटवर बसून आपल्या अंतरिक्ष यानाला पृथ्वीच्या दिशेने जाण्यासाठी स्टार्ट करतो, म्हणजे तो पृथ्वीला नष्ट करण्याचं त्याचं अर्ध राहिलेलं मिशन पूर्ण करू शकेल. त्याला पृथ्वीवरील सर्व मानव जातीला नष्ट करायचं असतं. डॉक्टर शॉन ही गोष्ट कॅप्टनला सांगते. ती सांगते की त्यांना इंजिनियरच्या त्या यानाला पृथ्वीकडे जाण्यापासून थांबवावं लागेल. कॅप्टन बोलतो की त्यांचं हे यान लढवय्या यान नसून अंतरिक्ष यान आहे. पण डॉक्टर शॉन त्याला बोलते की काहीही करून आपल्याला इंजिनियरचं यान पृथ्वीकडे जाण्यापासून थांबवावंच लागणार आहे. कॅप्टन लगेच त्याच्या टीम मेंबर्सला सुपर इंजिनला सुरू करायला सांगतो, म्हणजेच त्यांचं प्रॉमिथियस यान तेज गतीने पळू शकेल. सुपरवायझर त्याला बोलते की तिला ह्या सगळ्या गोष्टीत पडायचं नाहीये. ही स्पेसशिप तिची आहे आणि इथं फक्त तिचंच ऐकावं लागेल. त्यावर कॅप्टन तिला बोलतो की तो तिचं लाईफ स्पेस जमिनीवर उतरवेल, ज्यात ती 2 वर्ष जिवंत राहू शकते. सुपरवायझर लगेच पळत लाईफ स्पेस रूममध्ये जाते. तो बाकीच्या मेंबर्सना पण लाईफ स्पेस रूममध्ये जायचं असल्यास जाऊ शकता असं सांगतो, पण त्यासाठी सगळे नकार देतात. पृथ्वीला वाचवण्यासाठी ते हसत हसत मरायला तयार होतात. तिकडे इंजिनियरचं यान पृथ्वीच्या दिशेने उडण्यासाठी सुरू झालेलं असतं. कॅप्टन सगळ्यात आधी रिकाम्या लाईफ स्पेसला जमिनीवर उतरवतो आणि त्यानंतर सुपरवायझरला पण तिच्या लाईफ स्पेस सकट खाली जमिनीवर उतरवतो. स्पेसशिपला सुरू करून जलद गतीने पळत जाऊन इंजिनियरच्या यानाला धडक मारतो आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट होऊन अंतरिक्ष यान उद्ध्वस्त होतं आणि जमिनीवर येऊन कोसळतं. कोसळत असताना त्या यानाच्या खाली सुपरवायझर आणि डॉक्टर शॉन येतात. त्यामध्ये सुपरवायझरचा मृत्यू होतो, पण एका खडकाच्या आड आल्याने डॉक्टर शॉन वाचते. आता तिच्या ऑक्सिजन सिलेंडरमध्ये फक्त 2 मिनिटांचा ऑक्सिजन उरलेला असतो. ती ऑक्सिजन घ्यायला कॅप्टनद्वारे इजेक्ट केलेल्या लाईफ स्पेसमध्ये जाते. तिथे तिला एक परजीवी दिसतो. ती ऑपरेशन रूम बघून समजून जाते की तोच परजीवी ऑक्टोपस आहे जो तिच्या पोटातून तिने काढलेला असतो आणि तो तिच्या पोटातून निघाल्यानंतर देखील जिवंत असतो आणि आता खूप मोठा झालेला असतो. त्यानंतर डॉक्टर शॉनला रूममध्ये डेव्हिडचा आवाज ऐकू येतो. तो तिला सांगतो की इंजिनियर तिला मारण्यासाठी तिकडे येत आहे. तेवढ्यात इंजिनियर तिकडे येऊन डॉक्टर शॉवर हल्ला करतो. तेव्हा डॉक्टर शॉ ऑक्टोपस असणाऱ्या रूमचा दरवाजा अनलॉक करते आणि ऑक्टोपस त्या इंजिनियरला पकडतो. ह्या दोघांच्या मधून डॉक्टर शॉन जीव वाचवत तिकडून पळून जाते. आता डॉक्टर शॉ हिम्मत हारलेली असते. ती डॉक्टर हॉलोवेला आठवून रडायला लागते. तेवढ्यात तिला परत डेव्हिडचा आवाज ऐकू येतो. डेव्हिड डॉक्टर शॉ कडून मदत मागतो. त्यावर डॉक्टर शॉ बोलते की मी तुझी मदत का करू. त्यावर डेव्हिड तिला सांगतो
की इकडे अजून पण खूप सारे एलियन स्पेसशिप आहेत आणि त्यांना चालवणं फक्त त्यालाच माहीत आहे. त्यानंतर लगेच डॉक्टर शॉ डेव्हिडच्या मदतीसाठी त्याच्याकडे जाते. डेव्हिड तिला बोलतो की एकदा का आपण त्या एलियन स्पेसशिप पर्यंत पोहोचलो तर आपला पृथ्वीवर जाण्याचा मार्ग सोपा होईल. त्यावर डॉक्टर शॉ बोलते की तिला परत पृथ्वीवर जायचं नाहीये, तिला तिकडे जायचंय जिकडून इंजिनियर्स आले होते. डेव्हिड तिला ह्याचं कारण विचारतो. त्यावर डॉक्टर शॉ बोलते की आधी इंजिनियर्सने मानवाला बनवलं, मग मारण्याचा प्रयत्नही केला, त्यांनी असं का केलं? तिला ह्याचं कारण जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्टर शॉ पृथ्वीवर आपला संदेश पाठवते की प्रोमेथियस यान आणि त्याचे सगळे मेंबर्स आता मेले आहेत आणि जो पण पृथ्वीवर हा संदेश ऐकत आहे त्यांनी इकडे या चंद्रावर येण्याचा कधीच प्रयत्न करू नये, कारण इकडे आता फक्त मृत्यू आहे. त्यानंतर डेव्हिड आणि डॉक्टर शॉ त्या ग्रहाच्या दिशेने निघतात ज्या ग्रहावरून ते इंजिनियर आलेले असतात. तिकडे त्या इंजिनियरची छाती फाडून एक एलियन बाहेर पडतो. तो एका भयंकर विचित्र आवाजात ओरडतो आणि इकडेच हा चित्रपट संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.